ज्ञान देव तुकाराम रामचंद्र भगवान की जय। भक्त हनुमान महाराज की जय। हनुमंत को पे करी सप्तयोजन शिळा थोरी घाले दुम्राक्षर त्यावरी गिरा गजरी गर्जोनी। असो श्री गणेशाला वंदन करून आतापर्यंत जे कथानुसंधान झालेलं आहे त्या कथानुसंधानाला आधारितच पुढची कथा असतरी चालू आहे। बरेचसे वक्ते या ठिकाणी आलेले आहेत। एकनाथ महाराजांचं जे रामायण त्याचा जो भावार्थ त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या अपेक्षेने असतं या ठिकाणी सांगितलेला आहे। कारण रामायणाची ओवी शब्द त्या ठिकाणी लिहिलेलेच आहेत। नाथबाबांना असतं काय सांगायचं आहे ते त्यांनी ओवीबद्ध असतं लिहून ठेवलेलं आहे, हे की नाही। आणि त्या शब्दाचा अर्थ या ठिकाणी बसणारा वक्ता जो आहे तो आपल्या परिणास्तर सांगत असतो, परंतु त्यालाच असतं नाव दिलेले भावार्थ। जो भाव आहे त्याचा अर्थ असतं काय आहे हा या ठिकाणी असतं आपल्याला ऐकायचं आहे। म्हणूनच विविध वक्त्यांच्या मुखातून, हे की नाही, हे खरं आहे का खोटं आहे त्याचे चाणक्ष असतं प्रत्यक्ष अनुभव असतं या ठिकाणी घ्यायचा असतो। आणि अनुभवाचे असतरे बोल असतरे कुणाचे साधू संतांचे असतरे असतात या ठिकाणचे असतरे। हे जे वक्ते त्या वक्त्यांना त्याच्यातून अनुभव आलेला असतो आणि अनुभवाचे बोल असतरे या ठिकाणी ते आपल्याला सांगत असतात। कारण आपण कसे माणसं आहेत, घरकामामध्ये व्यस्त राहणारे, हे की नाही, आपल्या आपल्या उद्योगधंद्यामध्ये असतरे व्यस्त राहणारे, देवदेवाकडे आपलं काही एवढं लक्ष देणं होत नाही, हे की नाही, जसा वेळ मिळाला त्याप्रमाणे असतं आपण ऐकायला बसलेलो असतो। परंतु वक्ते असतरे हे त्याच्यामध्येच असतं आपलं जीवन असतं त्यांनी घालविलेलं असतं, पूर्ण अनुभव असतं त्याच्यातून त्यांनी घेतलेला असतो आणि प्रत्येक अनुभवाचे बोल अनुभवाचे शब्द असतरी ते आपल्याला सांगत असतात। म्हणूनच शांतपणानं असतं ऐकायचं असतं, चित्त देऊन असतं ऐकायचं असतं आणि चित्त, हे की नाही, समाधान आनंद देहदेवात चित्त पायतानात असून काही उपयोग नाही। काम करू नये, देवदेव करताना काम करू नये बरं का हो, पुराणामध्ये लिहिलेलं आहे तसं। हां, पण काम कोणतं करावं, ठाईची बैसोनी, एक चित्त असलं त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि जे जे काम करताना त्या त्या कामामध्ये असतं तल्लीन झालं पाहिजे, तल्लीनतेनंच असतं ते काम केलं पाहिजे। म्हणून आपण या ठिकाणी काम कोणतं करायला लागलोत, ऐकण्याचं असतं काम करायला लागलोत, मग तोच उत्साह तेच उमंग, हे की नाही, आपल्यामध्ये असतरी कायमची असली पाहिजे। आपण या ठिकाणी बसलोत पण आपलं मन असतं जनावरं बांधलेले तसेच आहेत, त्यांना सोडलं आहे की नाही, की पाणी पाजलं आहे की नाही, उशीर व्हायला लागला पोतीला, काय करायचं, रामायण त्याच्यासाठी ऐकायचं असतं। मला तुमचं रामायण ऐकायला वेळ नाही, आपण बोलता बोलता म्हणतो ना, कारण आमच्या मागं काम आहेत। मग हे जीवन म्हणजे कर्मभूमी आहे, या कर्मभूमीमध्ये आलेलो आहोत कशासाठी, कामासाठीच असतं या ठिकाणी आलेलो होतो। आणि भक्ती श्रद्धा प्रेम हे सर्व घेऊनच असतं या ठिकाणी बसलं पाहिजे। कुठल्याही महागलची जर अडचण जर असली ना, देवदेव करू नये माणसानं, कारण माणूस असताना उदास राहतो त्याच्यातून। आपलं जे चित्त आहे ना ते चित्त असतं विचलित राहतं, त्या भक्तीमध्ये असतं आपण रमत नाही, म्हणून तो आनंद तो उत्साह असतं आपण आत्मसात करत नाही। परंतु या ठिकाणी युद्धाची गोष्ट आहे बरं का, हे तर काही हे सांगण्यासाठी म्हणजे अध्यात्म सांगण्यासाठी असतं काही गरज नाही, पण युद्धामध्ये सुद्धा अध्यात्मच आहे। रामायणाचा प्रत्येक शब्द असतं अध्यात्म आहे। महाराजांनी असतं मगाशी सांगितलं, महाराजांनी मगाशीच सांगितलं की रामायण हे कशासाठी, आपल्या जीवनासाठी, आपल्या जीवनाव पिंडी ते ब्रह्मांडी ते पिंडी, जगामध्ये जेवढं काही आहे ना हे सगळे, आपण युद्ध कधी बंद आहे हो, राम रावणाचं युद्ध असतं कधी बंद झालंय का, राम रावणाचं युद्ध असतं बंद होत नाही, आपल्या शरीरामध्ये असतं ते सतत चालतं, हे की नाही, तुम्हाला ताक येत ताप येते, महाराजाला पडसं आलंय आता, हे की नाही, हे युद्धच चालू आहे हो आपले। कारण जे हे जे शरीर आहेत ना, हे शरीराचं प्रत्येक अवयवाचं असतं वेगवेगळं काम आहे, पायाचं रगडायचं, हातानं गोळा करायचं, तोंडानं बघायचं, नाकानं वडायचं, तोंडानं चावायचं, पोटानं गोळा करायचं, सगळ्या इंद्रियाचे प्रत्येकाला असतं काम आहेत, प्रत्येक जण असतं त्या कामामध्ये व्यस्त आहे। म्हणून आपल्या आपल्या कामामध्ये जर आळस जर केला काम जमतं का,
पायाने रगडायचं सोडलं तर तुम्ही चालताल का कुठं? त्यानं त्याच्याच कामामध्ये असताना राहिलं पाहिजे. म्हणून जिथं आलोत ना त्या कामामध्ये असताना माणसाने मग्न असलं पाहिजे. आता युद्ध ते युद्ध चालू आहे, आपलं बी युद्ध चालू आहे. आपलं युद्ध असताना बंद होत नाही. हनुमंताला असताना मोठा राग आलेला आहे. हो कशामुळं? धूम्राक्ष. धूम्राक्ष महाराजांनी असतं मगाशीच सांगितलं, नाव ना माणूस म्हणतं नावामध्ये ठेवलंय काय? अरे नावामध्येच तर सगळे, नावामध्येच तर सगळे. नाव दिलंय म्हणूनच असतं या पृथ्वीवर असतं तुम्हाला ओळख आहे. तुम्हाला जर नाव दिलं नसतं तर ही मेला म्हणून कुणी म्हणलंच नसतं नाव, है की नाही? कोण मेला? जे नाव दिलंय ते नाव गेलं तर मेलं, है की नाही? तर ती मेल्यावर नाव पुसलं जातं. काय म्हणतात त्याला पुन्हा? मुर्दा, प्रेत, शेव, है की नाही? डेड बॉडी इंग्लिशमध्येच लगेच, है की नाही? हो म्हणून नाव अत्यंत महत्त्वाचं. नाव असतं काहीही असू द्या पण ते सार्थकी नाव असलं पाहिजे. आपण त्या नावाप्रमाणे वागलं पाहिजे. कर्म करण्याचं असतं अधिकार ह्या शरीराला आहे आणि त्या शरीरानं असताना ते कर्म करावेत. नाव जसं असेल ना, नाव माहीत झालं ना आपल्या नाव दिलेलं आहे म्हणून, मग त्या नावाप्रमाणे असताना माणसानं कर्म करावेत, है की नाही? नावाप्रमाणे कर्म करावेत. नाव काही असू द्या, नावाप्रमाणे असताना कर्म करावेत. आचार विचार आणि व्यवहार सात्विक शुद्ध आणि पवित्र ठेवावा. रामायण ऐकल्याचं असतं पूर्णपणे असतं सार्थक होतं. ओवीप्रमाणे असतं हनुमंताला असतं मोठा राग आलेला आहे. शिळा असतं उचललेली आहे आणि कुठं फेकली? जिथं डुकले हाणाय लागलेले होते तिथं. नाही हो, युद्ध खेळण्यासाठी असताना धूम्राक्ष आलेला होता ना. धूम्राक्ष असताना कसं त्याचं वर्णन असताना रामायणामध्ये नादबाबाने सांगितलेले. धूम्राक्ष त्यानं जर डोळे उघडले, त्यानं जर बघितलं तर डोळ्या वाटे असताना धूर निघत होता. ती फुकस मारतात बघा, फवारा मारतात का नाही, त्या फवाऱ्यासारखा असताना धूर त्याच्यामधून निघत होता. तोंड जर वाचलं त्यानं त्याच्यातून भाप निघत होती. परवा दिवशी आलं ना धुकं, तसलं धुकं असतं चौकड होतं. सूर्यसुद्धा असतं त्याच्यामध्ये भुचकुळ्या मारत होतं. अशा प्रकारचं असतं त्याचं नाव होतं. नाव जसं होतं ना तशाच प्रकारचं असतं हा धूम्राक्ष होता. आणि या धूम्राक्षावर असताना हनुमंतानं ते शिळा टाकलेली आहे. शिळा धूम्राक्षाच्या अंगावर असताना तो पर्वत पडला. धूम्राक्षाचं काय झालं पुढच्या वेळीमध्ये ऐकूया. हे मारावया धूम्राक्ष क्रोधे झाला तो रक्ताक्ष. दृढ साधोणी अनुलक्ष शत्रू पक्ष छेदावया. या ठिकाणी असतं धूम्राक्षाच्या अंगावर असताना जो पर्वत होता तो पर्वत असताना टाकला. पण धूम्राक्ष असताना कसा होता? हो दक्ष होता, सावध होता. असताना त्या धूम्राक्षानं असताना पर्वताला असताना चुकवलं. विरोधी पक्ष असताना जो आहे शत्रुसेना जी आहे, शत्रुसेना म्हणजे वानरांची सेना, रामाची सेना, या रामाच्या सेनेकडे असताना तो धूम्राक्ष असताना काय करतो बघूया. हनुमंते हनितले शिळा नढळे विनिता बाण झाला. न तुटे न पुटे शस्त्र समेळा अस्त्र सकळा अनिवार्य. धूम्राक्ष असताना पाहिलं शत्रुसेनेकडून असताना मोठा मारा असताना होत आहे. हनुमंतानं सुद्धा पाहिलं असताना ह्यात चंचल आहे, चपळ आहे असताना, आपल्या टोल्याखाली असताना आलेला नाहीये. मोठी असताना एक शिळा दगड असताना उचलला हनुमंताने आणि तो दगड धूम्राक्षाच्या अंगावर असताना टाकला. धूम्राक्ष असताना एवढा चतुर होता. धूम्राक्षानं आपल्या हातामध्ये असताना जे धनुष्य होतं, बाण होते, ते बाण त्या शिळेवर असताना फेकले. हातामध्ये असतरी गदा होती, ती गदाही असतरी मारली. नव्हे त्याच्यापाशी असतरी जेवढं काही शस्त्राचा साठा होता ना, सगळ्या शस्त्राचा साठा असताना त्या दगडावर, त्या शिळेवर असताना हनुमंतानं मारला. परंतु शिळ मात्र असतं काही फुटत नाही, तुटत नाही. त्या शिळेला असतं काहीच होत नाही. पुढे काय झालं सांगा. ऐसे जाणो निधारी धूम्राक्ष ते अवसरी गदा घेऊन या करी बळाला धुरी लवू वेगे. शस्त्र त्याच्यावर टाकले शिळा असतरी फुटत नाही. निश्चित असतं आपल्याच अंगावर असतरी शिळा येत आहे. धूम्राक्षानं असतं पाहिलं आणि धूम्राक्षानं आपल्या हातामध्ये असतरी जी गदा होती ती गदा घेतलेली आहे आणि शिळेला सुद्धा असताना चुकवण्याचा प्रयत्न, शिळे खालून असताना बाजूला असताना हा धूम्राक्ष झालेला आहे. अश्वसार तीरथ कुंजर दोजा पताकारत चक्र आपशार छत्र चामर केले चकाचूर शिळा घाते. शिळे आली क्यो धाड करण असतरी पडली. कुठं पडली? ज्या ठिकाणी असताना धूम्राक्षेचा रथ होता, रथाला असतरे घोडे असतरे
काय जी घोडे होते का गाडवं होते त्या रथाला अस्तरे झुंपलेले होते हो आणि त्या रथावर सारथी सुद्धा होता रथ हाकण्यासाठी पण दुमराक्षानं हातामध्ये असतरी गदा घेतली रथातून असतर गाडी पलटायला लागल्यावर ड्रायव्हर कसा उडी हाणतो बाजूला हे की नाही आणि तसं शिळ शिळ असतरी रथावर येत आहे हे पाहिलं आणि दुमराक्ष असतर रथातून उडी मारून गदा घेऊन असतर पळालेला आहे गदा घेऊन करतळी दुमराक्ष पळाला महाबळी तेने हनुमंत कोपानळी राक्षस दळी मिसळला अहो आपण एखादा फळ आहे आंब्याचं आहे किंवा चिंचेचं आहे किंवा बोरीचं आहे त्याच्यावर असताना जर दगड मारला तो जर नेम जर आपला हुकला आपल्याला बी राग येतोच क्यू इथं तर युद्ध होतं आणि युद्धाच्या ठिकाणी असताना आपण जो मारलेली शिळा आहे आणि त्या शिळेखालून धुम्राक्षी असताना निसटलेला आहे हे ज्या वेळेस असताना हनुमंतानं पाहिलं हनुमंताला सुद्धा असताना मोठा राग आलेला आहे आणि राग येऊन असतर हनुमंतानं काय केलेलं आहे पित्या वायूचा क्रम तैसाची हनुमंती प्राक्रम करावया राक्षसाचे भस्म सुये संग्राम मांडिला वाऱ्यासारखी असतरी जसं वारं असतर चंचल असतं ना पिता वडिलासारखंच असतर आपल्यामध्ये असतर एक चैतन्य या ठिकाणी हनुमंतानं अस्तर निर्माण केलेले वाऱ्यासारखा वेग अस्तर त्या ठिकाणी चपळाई अस्तर हनुमंतानं दाखवलेली आहे आणि त्या ठिकाणचे आजूबाजूला असतारे जे राक्षस असतारे सैनिक होते ना या राक्षस सैन्यांना एकाएकाला नीट बघून अस्तर मारण्यासाठी अस्तरी सुरुवात केलेली आहे पूछे कौळोणी शैन समळी शिर छेदित करतळी कपीची न तुटे रोमावळी शस्त्रानुमेळी राक्षस राक्षस सुद्धा असतरी त्या ठिकाणी खवस खवळलेलेच होते क्यो हनुमंतानं असतर राक्षसांना मारण्यासाठी असतर सुरुवात केली राक्षस सुद्धा असतर वानरांना त्या ठिकाणी मारू लागलेली आहेत पण वानरांना कितीही राक्षसांनी मारलं तरी राक्षसांच्या हातानं वानरांच्या अंगावरचा केस सुद्धा तुटत नव्हता अशा प्रकारचे असतरे दृढ निश्चयानं युद्धभूमीमध्ये असतरे हे वानर दटून उभे राहिलेले आहे धूम्रपाणी अतुरवळी राक्षसा करी तरण रांगोळी बोंब उठली नादावळी राक्षस दळी आकांत परंतु असतर हा जो धूम्राक्ष धूम्रपाणी या धूम्रपाणी असतरा आपलं जे शस्त्र या शस्त्रानं वानरावर असताना तुटून पडलेलं आहे वानर सैन्य असतं त्या ठिकाणी आता मरू लागलेलं आहे म्हणतात आणि या धुम्र पाण्यानं असताना वानर सेनेमध्ये असताना जो कहर निर्माण केला त्याच्यामुळे असताना वानर सेनेमध्ये असतं एक भीतीचं वातावरण असतं निर्माण झालेलं आहे चहूकडे हाहाकार निर्माण झालेला आहे ऐकता हनुमंताचे नाव भेने सांडू पाहती जीव तोची संग्रामी आला स्वयमेव कल्पांत भय राक्षस आणि प्रत्यक्ष असतं हनुमंत हनुमंत म्हणल्या बरोबर असतर राक्षसामध्ये असतरी एवढी भीती निर्माण झालेली होती का होणार नाही हनुमंतानं तशा प्रकारचा प्रताप असतर करून दाखवलाच ना सुंदरकांडामध्ये असतर आपण सुंदर सुंदर अशा प्रकारच्या असतऱ्या कथा ऐकलेल्या आहेत एवढी मोठी सभा पण ती सभासुद्धा असतरी नागवून सोडलेली होती हो रावणाच्या असतऱ्या दाढी मिशा असतऱ्या जाळलेल्या होत्या रावणाला सुद्धा असतर पळो की सळो अशा प्रकारची अवस्था या हनुमंतानं करून सोडलेली होती असा प्रतापी असतरी हनुमंत नुसता हनुमंत म्हणल्या बरोबर तर राक्षस असतरे चळचळा कापत होते कुठं लपावं कुठं दडावं अशा प्रकारची असतरी त्यांची भीती असतरी त्यांच्या मनामध्ये निर्माण होत होती आणि हनुमंत प्रत्यक्ष आता रणभूमीमध्ये आलेला आहे असं ज्या वेळेस असतर ऐकलं नव्हे हनुमंतानुस काय सहज आलेले असतील का गर्जना केली जय श्रीराम मोठी गर्जना असतरी हनुमंतरायाने केली रणभूमीच्या ठिकाणी असतरी हनुमंत आले असं म्हणल्या बरोबर राक्षसामध्ये असतर आता कुठं दडावं कुठं लपावं अशा प्रकारची भीती निर्माण झालेली आहे हनुमंते शिरण रौंदळी निशाचर कापती चळाचळी रागे देता पयारोळी दातखिळी राक्षसा अहो नुसतं हनुमंत म्हणल्या बरोबर असतरे राक्षस घाबरत होते आणि प्रत्यक्ष असतर हनुमंताना मोठा भुभुकार त्या रणभूमीमध्ये केल्या बरोबर कित्येक राक्षसांच्या असतऱ्या दात खिळ्या बसल्या काहींना असतर कुंकड पळावं रस्ता असतरा सुटना कुणाच्या आड लपावं कुठं दडावं
कसं आपण आपल्याला वाचवावं असाच प्रश्न अशीच भीती राक्षसांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. पाडून राक्षसाची फळी आला धूम्राक्षाजवळी तोही राक्षसा दुर्बळी उद्यान मिळी खवळला. रथामधून उडी टाकूनच तर तो पळालेला होता. हनुमंतरायाच्या नावानच अस्तर त्या ठिकाणी भीती निर्माण झाली आणि जी कोंडी अस्तरी जे साखळी अस्तरी जे लाईन राक्षसांची उभी होती ना ती लाईन अस्तरी तोडली आणि ज्या ठिकाणी धूम्राक्ष होता त्या ठिकाणी हनुमंतराय अस्तर